हाँ नमस्कार, बोला मॅडम. नमस्कार. काही नाही, तुम्ही ज्या कामावर ते तिकडे चाललेले आहात ते हाँ काम ऑलरेडी उद्धव साहेबांनी मला दिलेलं आहे, बर. त्याच्यामध्ये सगळा कन्फ्युजन आहे. तिकडे तुम्ही जाऊ नये. नाही काय झालंय, कंपनीने आपल्याला दिलं, कंपनीने आपल्याला दिलंय म्हणून आपण करतोय. तुम्ही ऐका, कंपनीने दिलं, कंपनी काय मालक नाही. कंपनी काय आहे, उद्धव साहेब मोठे आहेत का कंपनी मोठी आहे? मॅडम तसं त्याचा प्रश्न नाही आहे, गैरसमज करू नका, गैरसमज करू नका. कंपनीने चालू करा म्हणून आपण काम चालू केलंय. आता ते काल मला कुणाचा आता फोन आला होता, चव्हाण साहेबांचा का कुणाचा तरी, त्यांचे कॉन्ट्रॅक्टरांचा. म्हणजे ठीक आहे, उद्या दिलेलं काम आहे, तुम्ही त्याच्यात पडू नका हे सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केला. कंपनीने दिलं असेल आणि कोणी दिलं असेल तर शेवटी मुख्यमंत्री फायनल अथॉरिटी आहे. काही अडचण नाही मॅडम, आपण चर्चा करू म्हणून सांगितलं त्यांना, उद्या येतो म्हटलं, ते येऊ देत समोर, आपण चर्चा करू ना, काय असेल ते शॉर्ट आउट करू. काही विषय नाही आहे, चर्चा होणार आहे ती उद्धव साहेबांसोबत होणार आहे. तुम्ही विनाकारण त्याच्यात पडू नका. चर्चा करूया ना आपण, त्याच्यात काय वाद आहे, लक्षात घ्या तुम्ही. नाही मॅडम तसं नाही आहे, माझं काम नाही, तिथं चर्चा करू आपण. कुठे चर्चा करायची नाही, जोपर्यंत उद्धव साहेब सांगत नाही तोपर्यंत काही चर्चा कशावर होणार नाही, एवढं सांगते मी तुम्हाला स्पष्टपणे. माझं म्हणणं तेच आहे, साहेबांच्या बरोबर चर्चा करू आपण. तुम्ही जास्त क्लिअरिफिकेशन देऊ नका, ते कामचं वर्क ऑर्डर ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यात. तुम्ही साहेब माझं काय म्हणणं आहे, तुम्ही या ना साहेबा, तुम्ही कंपनीच्या ऑफिस मध्ये या. हॅलो, तुमच्यासोबत कशाला चर्चा करायची आम्हाला? तेच म्हणतो ना मॅडम, मग मला फोन करण्याचा काही अर्थच नाही ना, मला फोन करून मला सांगून काय मतलब आहे? नाही तुम्ही तिकडे जायचं याला, काम त्याला काम करू दे, शिवसैनिक पाठवू दे, कसा करते बघू त्याला. माझं काय म्हणणं आहे मॅडम, आता तुम्ही मला फोन केला म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. मला जास्त माझ्यासोबत हुज्जत घालू नका, एवढं सांगते मी तुम्हाला. मॅडम गैरसमज करून घेऊ नका, गैरसमज नको करून घेऊ, बोलू नका तुम्ही. मॅडम गैरसमज करून घेऊ नका. समजून काय आले तुम्ही? हो तेच सांगतोय मी. बोला लागले का, लक्षात ठेवा. हो मॅडम मी तुमचा आदर करतो, पण माझं काय म्हणणं आहे, उद्या कोणाचं काही म्हणणं ऐकण्यासाठी बसलेलं नाही, सांगण्यासाठी फोन लावला. मी म्हणणं ऐकण्यासाठी फोन नाही लावलेला. मी काय करू असं तुमचं म्हणणं आहे?